किती वर्षाचा? 7000 2000 3000 वर्ष अगोदर पण भारतामधून कापूस निर्यात होत होता. भारतामध्ये जे मलबर कापड आहे त्याचं नाव तुम्ही ऐकलं आहे का? हो. आणि एक रिंग मधून पूर्ण 5.5 होत होती. असा कापूस मधून बनलेला कापड भारतामध्ये बनत होता आणि निर्यात होत होता. 7000 वर्षाचा लेखी इतिहास असून भारताला काय म्हणत होते? सोने की चिडिया हा देशचा नाव होता. इतका सोना होता भारतामध्ये आणि म्हणूनच कापसाला सोन्याची उपमा देऊन भारताच्या कापसाला पांढरे सोनं म्हणत होते. ते आज पण म्हणत आहेत. पण आज काय आहे? कापसाच्या शेतीमध्ये नफा आहे का? हो की नाही? अरे पांढरं सोनं उगवताय तुम्ही आणि नफा नाही म्हणताय, कसं शक्य आहे? सोन्याचा व्यापारी बरी म्हणू शकतो का असा? हा संजयजी, व्यापारी म्हणू शकतो मी रोज सोन्याचा व्यापार करतो, 100 वर्षाने नाही 7000 वर्षाने करतो, पण मला नफा भेटत नाहीये. बळी राजा मिटून शोषित प्रजा तुम्ही झाला आहात अशी परिस्थिती जर आली आहे तर याच्यामध्ये खूप आत्मचिंतन आणि परीक्षण आपण केलं पाहिजे, आत्मनिरीक्षण केलं पाहिजे की का ही परिस्थिती आली आहे आणि काय चाललंय. कि जगामध्ये दुसरे शेतकरी पुढे जात आहेत आणि आपण पुढारी होतो आणि ते आपण मागे जात चाललो आहोत. काहीतरी आहे, हे काय आहे ते आपल्याला शोधून काढायचे आज आता, त्याचा उपाय करायचा आहे. एक मुख्य विषय म्हणजे कि तुमचा कापूस काय आहे याची जाणीव तुम्हाला आहे का? जाणीव आहे का तुम्हाला? कापूसचा उपयोग कुठे कुठे होतो ते ठाऊक आहे का तुम्हाला? कुठे होतो उपयोग? हा जोरात सांगा ना. काय जिम मध्ये येतो बरोबर, तितकं तरी माहित आहे. अजून थोडे लोक आहेत आपल्या संगती ज्यांना ते पण ठाऊक नाही की जातो कुठे. आम्ही घरी बसतो, एजंट घरी येतो, दलाल घरी येतो आणि कापूस घेऊन जातो. कुठे घेऊन जातो मला काही ठाऊक नाही आणि मला काही ठाऊक करण्याची गरज नाही. कापूस जिनी कटरी मध्ये येतो, एक पण कापूस जिनी कटरी मध्ये येण्याशिवाय कुठेही जात नाही. सर्व कापूस जिनी कटरी मध्येच येतो आणि जिनी फॅक्टरी मधून ते स्पिनिंग फॅक्टरी मध्ये जातो. आज ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत या जिल्ह्यात एकमेव अशी फॅक्टरी आहे एकाच कंपाऊंड मध्ये, तिथे जिनिंग पण आहे आणि स्पिनिंग पण आहे. कापसामधून रुई बनते इकडे आणि रुई मधून इकडेच धागा पण बनतो. तर तुम्हाला ते स्पिनिंग फॅक्टरी कशी असते ते पण आम्ही आज दाखवूया. संजयजीनी आणि रमेशजीनी स्पेशल परमिशन दिली आहे सर्वांना ते एंट्री देत नाही स्पिनिंग मिल मध्ये. पण शेतकऱ्यांसाठी त्यांनी सोय करून दिली आहे की आज आपला कार्यक्रम झाल्यानंतर एक स्पिनिंग मिलमध्ये आपला एक राऊंड होणार, तुम्हाला बघायला मिळणार की धागा बनतो कसा. तर धागा बनतो, धागामधून कापड बनतो आणि ते कापड आपण घालतो किंवा ते निर्यात होतो. आता कापसाची किंमत काय आणि कापडची किंमत काय? तुम्ही सगळे कापड घेतात ना, कापडची किंमत काय आणि कापसाची किंमत काय, त्याच्यामध्ये फरक जे आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे की का आहे. एक तुम्हाला सांगू शकतो की कापूस कुठेही प्रयोगशाळामध्ये बनवणं शक्य नाही. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी पण रक्त आणि कापूस आणि अन्न हे प्रयोगशाळामध्ये बनणं शक्य नाही, शेतामध्येच होऊ शकतं. तर आपल्याला हे ठरवते की आपला कापसाचा पर्याय नाही आहे, उद्योगला किती गरज आहे कापूसची ते संजयजी आणि रमेशजी आणि सीसीए वाले जेव्हा बोलणार तेव्हा ते आपल्याला सांगणार की या जगाला कापसाची किती गरज आहे, या उद्योगला कापसाची किती गरज आहे. लोकांना गरज आहे, आपल्या खरीदारांना गरज आहे, आपल्याकडे ते माल आहे तर त्याची किंमत आपल्याला का नाही भेटावी ते प्रश्न आपल्याला रोज रोज आला पाहिजे. आपण रडून आणि सरकार काय करणार, उद्योग काय करणार ते फक्त विचारून बसलो तर त्याचा उत्तर आपल्याला भेटणार नाही. आपण काय करावं लागेल त्याच्यासाठी ते महत्त्वाचं आहे. तुम्ही त्याच्या प्रशिक्षण घ्या, कापूस कसा येतो, साफ कापूसची काय किंमत आहे
आणि पाणीवाला कापूसची आणि कचऱ्यावाल्या कापूसची काय किंमत आहे, का ते किंमत जास्त आहे, का ते कमी आहे, त्याची जर तुम्ही ओळख केली आणि त्याप्रमाणे तुम्ही कापूस आणला जिनिंग फॅक्टरीमध्ये, तर येथेही खरीदार असं नाही आहे जे तुम्हाला चांगले भाव नाही देणार, कारण की त्यांची गरज जास्त आहे तुमच्यापेक्षा आणि कापूस दुसरा कुठेही भेटू शकत नाही शेताशिवाय. तर हे दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायची की आपला कापूस काय आहे ते आपल्याला ठाऊक असलं पाहिजे आणि त्याचा मोल काय आहे ते आपल्याला ठाऊक असलं पाहिजे. मोलचे एक उदाहरण तुम्हाला सिंपल देतो, ही पेन मला विकायची आहे, हे उदाहरण मी देत असतो पण तुम्हाला हे मनात बसवण्यासाठी मी अजून एक वेळा देतो की ही पेन आहे, ही पेन मला विकायची आहे. मी तुमच्याकडे नेणार, साहेब मला पेन विकायची आहे घेऊन घ्या ना, किती पैसे देणार? 50 रुपये. लगेच त्याने सांगितलं, साहेब 55 रुपये नाही म्हणणार का? नाही म्हणाल. आता मला गरज आहे, मला पैसे पाहिजे, आज मी घरी सांगून आलो आहे की मला आज मी आज पैसे घेऊन घरी परत येणार आहे आणि मी हे पेन घेऊन यांच्याकडे आलो आहे, तर 50 रुपये माझं मला विकावेच लागेल, कारण की खरेदीदार म्हणते 50 रुपये आणि मी 50 रुपये मध्ये यांना पेन विकून टाकले. हो साहेब द्या, 50 रुपये द्या. 2 दिवसानंतर मी पेपर मध्ये वाचलं की गुजरात मध्ये हीच पेनची किंमत 80 रुपये आणि माझ्या बाजूच्या गावात ही पेनची किंमत 70 रुपये. आता काय करायचं, पेन तर विकून टाकली, आता काय पुढच्या वर्षी लवकर या, दुसरं काय उपाय नाही ना, एकच पेन होती विकून टाकली, कापूस होता तर विकून टाकला, नंतर काय? तर पहिलं तुम्ही चौकशी केली पाहिजे. तुम्ही जेव्हा तुमची सीजन नसते तेव्हा तुम्ही खरेदीदारांना भेटता का? तुम्ही त्यांना विचारता का की तुम्हाला काय पाहिजे साहेब, तुमची गरज काय आहे? मागच्या वर्षी मी ते कापूस आणला होता त्याच्यामधून तुम्हाला काय फायदा झाला की नाही, ते तुम्हाला नुकसान झाला? आणि फायदा झाला तर आता पुढच्या वर्षी जर मी तेच कापून त्याच्यापेक्षा चांगला कापूस घेऊन आलो तुमच्यासाठी, तर तुम्ही मला मदत करू शकाल का जास्त भाव देऊन? तुम्ही करून तरी बघा, असे विकल्यानंतर काही होऊ शकत आणि खरीदाराला काय पाहिजे त्याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे, तर याची जाणीव ठेवा, याची जाणीव करून घ्या. आज तुमच्या संघटित खरीददार आहेत, सरकार आहे, आमच्यासारखे लोक आहे जे प्रशिक्षण देत आहेत, कॉटन गुरुची टीम आहे तुमच्या संघटित, लक्ष्मी कॉटन सारखी जागा आहे, तर तुम्ही यांना विचारा काय पाहिजे साहेब. तुम्ही सगळे इकडचे स्थानिक लोक शेतकरी आहात आणि हे स्थानिक लोकल मेल आहे, इकडे सोनीजी सारखे खरीददार आहेत, तीन तीन जिनिंग फॅक्टरी त्यांची आहे, त्यांना विचारा काय पाहिजे सर, मी काय आणू तुम्हाला. आज जे तुम्हाला बोलण्याची संधी आहे ते पुन्हा पुन्हा भेटणार नाहीये, म्हणून आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी. तुम्ही सीझन मध्ये यांना रोजरोज नाही धरू शकणार, यांना पण वेळ नसते. तुमचे गट बनवा, गटाचा एक लीडर बनवा आणि लीडरला सांगा तुम्ही जाऊन भेटून या तीन चार जिनिंग फॅक्टरीला आणि लोकांना भेटा आणि नंतर तुम्ही गावात चर्चा करा की कोण आपल्याला जास्त भाव देऊ शकतो आणि ते का देणार आहे. बोलण्याचा अर्थ आहे की आपल्या स्वतःच्याकडे जे माल आहे स्वतःकडे, त्या मालाचा मोल तुम्ही समजून घेतला पाहिजे, तर तुम्ही खरीदाला पण ते सांगू शकाल. दुसरं, जे रोग आलेले आहे, मागच्या वर्षी गुलाबी बोंडअळी आली, सफेद बुरशी आहे, ट्रिस्प आहे, हे रोग काय आहे? आपल्याला जर रक्त निरीक्षण केलं आणि त्याच्यामध्ये आढळलं की आपल्याला जर काही नाही आहे फक्त कॅन्सर आहे, तर काय करणार? डॉक्टर म्हणेल दुसरं काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला, फक्त कॅन्सर आहे. तर काय होऊ शकते? कॅन्सर आहे, एक दिवस मारायचं आहे, आता लवकर मरूया नाही का? गुलाबी बोंडअळी असा रोग आहे, सफेद बुरशी असा रोग आहे. आज जर तुम्हाला दिसला तर त्याचा उपाय आजच केला पाहिजे. तुम्ही जर वाट बघणार की सरकारने काय दिलं तर आपण करूया, नंतर अजून 8-10 दिवस पाऊस होऊ दे नंतर काय होतं ते आपण नंतर बघूया, तर ते वाढणार आहे, कमी होणार नाही. आणि तुमची उत्पादकता जर कमी झाली, माल जर तुमचं जे टार्गेट आहे, तुमचं लक्ष आहे, त्याच्यापेक्षा जर कमी उत्पादकता आली तर तुम्हाला मार आहे, तुमच्या परिवाराला ते नुकसान आहे. का नाही करायचं? आम्ही 2 दिवसात 38 गावांमध्ये गेलो,
आणि त्याच्यामध्ये बघितलं की गुलाबी बोंडअळी आहे शेतामध्ये, पण शेतकऱ्याला ते ठाऊक नाही. दोन शेतामध्ये बघितलं की सफेद बुरशी आहे, शेतकऱ्याला ठाऊक आहे, पण आता आम्ही काय करू शकतो? तसं व्हायला नाही पाहिजे सर. जर तुम्हाला ठाऊक असेल की काही प्रॉब्लेम आहे तर त्याचा उपाय तर केलाच पाहिजे आणि लगेच केला पाहिजे, हो की नाही? तर आज तुम्ही एक मला वचन द्या की तुमच्या शेतामध्ये तुम्ही जाऊन स्वतः निरीक्षण करणार आणि काही प्रॉब्लेम आढळला तर तुम्ही त्याच्या उपाय स्वतः करून घेणार, सरकारची वाट न बघता आणि उद्योगची वाट न बघता, हो की नाही? हे जर तुम्ही केलं आणि तुम्ही जर खरीदाराची मानसिकता काय आहे त्याचे जर तुम्ही एक सर्वे ना तरी पण एक फक्त निरीक्षण केलं ना तरी पण तुम्हाला फायदा होणारच. या वर्षी दोन चीज आम्हाला दिसली, दोन गोष्ट दिसली. एक तर शेतकऱ्यांचा माणूस, कापसाचा शेतकऱ्याचा माणूस कापसावर थोडा कमी लक्ष आहे, म्हणजे कापसाची पेरणी या वर्षी थोडी कमी होणार असे दिसते महाराष्ट्रामध्ये. सरकारने खूप सारी स्कीम्स डिक्लेअर केलेली आहे, MSP जे भाव आहे ते पण खूप वाढून त्याने दिले आहे, म्हणून थोडा आता पेरणीमध्ये स्पीड आली आहे, पण तरी पण कापसाची पेरणी मागच्या वर्षापासून या वर्षी थोडी कमी होणार अशी दिसते. ही एक साईड आहे. दुसरी बाजू ही आहे की उद्योगला कापसाची या वर्षी मागच्या 6 वर्षी नव्हती तितकी गरज आहे उद्योगला, तितका कापूस कमी आहे या वर्षी. मागच्या 6 वर्षीमध्ये जे 6 वर्षामध्ये आपला जे स्टॉक होता दिवाळीपर्यंतचा, त्या 6 वर्षाचा कमीत कमी स्टॉक या वर्षी राहणार आहे. एक साइड डिमांड आहे आणि एक साइड माल कमी दिसतो. आता ही संधी आहे की नाही? संधी केव्हा आहे? जेव्हा तुम्ही तुमचा कापूस वाचू शकणार, त्याची गुणवत्ता तुम्ही चांगली ठेवणार आणि चांगला खरीदार पर्यंत तुम्ही पोहोचू शकणार, तर खूपच फायदा दिसतोय. आम्ही तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये काय भाव चालले कापसाचे ते पण आमच्या इकडे MCXचे स्पीकर आहे ते तुम्हाला सांगणार. आताच भाव भेटू शकते शेतकऱ्यांना आणि जिनरला ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये, आणि ते काय भाव आहे ते पण सांगणार आहे. रेकॉर्ड भाव आहे, रेकॉर्ड. इतक्या वर्षांनी नाही भेटले ते भाव भेटू शकतील पुढे. माल तर असला पाहिजे, टँकर असली पाहिजे आपल्याकडे, नाही का? पेनचे उदाहरण लक्षात ठेवा आणि कापूस एकदम साठवून ठेवायचा, गुणवत्ता मध्ये थोडा पण बांधसोड नाही करायचा, जरा पण कॉम्प्रोमाइज नाही चालणार. तर हे जर तुम्ही करून घेतलं तर कारणच नाही की आपल्याला फायदा नाही होणार. आणि याच्या साठी तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे तर कॉटन गुरुचा काउंटर आहे, मी पण आहे आज इकडे. तुम्हाला काय पण माहिती पाहिजे आम्ही आहोत तुमचं संघटित. लक्ष्मी कॉस्पिन आहे, MCX वाले आहे, सोनी जी आहे, CCI वाले आहेत, हे सगळे विशेषज्ञ इकडे आले आहेत. अमृतराव देशमुखचा नाव भी अजून घेतलेला नाही आहे. अमृतराव देशमुखला आम्ही स्पेशल बोलवलं, ते आमचे प्रोजेक्ट मध्ये पार्टनर आहे, त्यांना स्पेशल बोलवलं. आंबोड्यावरनं आले आहेत. 50 क्विंटल प्रति एकरीचं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे, एक वर्ष नाही, कंटिन्युअस घेत चाललेलं आहे. महाराष्ट्र राज्यातर्फेने त्यांना पारितोषिक पण त्याच्यासाठी भेटलेलं आहे. कॉटन गुरुच्या कॉन्फरन्समध्ये पण त्यांना ते पारितोषिक भेटलेलं आहे. जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा ते आपल्या समोर आहे. ते शेतावर काय करतात, काय नवीन करतात ते बोलणार आहे, तेव्हा तुम्ही लक्ष देऊन ऐका. पाहिजे तर रेकॉर्डिंग करा आणि तुमचे प्रश्न एकही प्रश्न मनात न ठेवताना तुम्ही विचारा. आज जर तुम्ही घेऊन जाणार इथून तर तुम्हाला वर्षभर कामाला येणार आहे आणि जीवनभर पण कामाला येऊ शकतो. शेवटी सांगण्यामध्ये इतकंच, बीज में हो जान तो कपास पहलवान. बीज में हो जान, बीज काय महत्व आहे बियाण्यांचा. बीज में हो जान तो कपास पहलवान, कपास पहलवान तो खरीददार मेहरबान. रिपीट करा, बीज में हो जान तो कपास, कपास पहलवान तो खरीददार, आणि खरीददार मेहरबान तो किसान धनवान. ओके, नाही? जय महाराष्ट्र, जय हिंद.